नमस्कार, मी आता 10वी कचे हे विद्यार्थी आहेत. सिद्धेश टिकम, सृष्टी मुंगटेकर, जतीन आणि हा ललित भोग, हा जतीन भोग यांनी एक वेगळं मॉडेल तयार केलेलं आहे. त्या मॉडेलचं नाव आहे लाईफ लाईफ. कारण जगात सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात विज्ञानाचं महत्वाचं काम असतं ते म्हणजे जीवरक्षण, जीव वाचवणं, जीवदान देणं. त्यालाच अनुसरून आता जो तारकर लीक वा इतर समुद्र किनारी ज्या घटना घडत आहेत इथल्या पर्यटकांचा मृत्यू होऊ नये यासाठी या 10वी कच्या 4 विद्यार्थ्यांनी हे मॉडेल केलेलं आहे ते तुम्हाला आता सांगतो. नमस्कार, आम्ही आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे लाईफ लाईफ. आम्ही चौघं ही समुद्र किनाऱ्यावर राहतो आणि आम्ही समुद्र किनाऱ्यावर जे जीव जातात ते आम्ही जवळून पाहिले. त्याच्यामुळे ह्या बाबत आम्ही खूप खोल विचार केला की आपल्या मालवणात दरवर्षी किमान 7 ते 8 लाख लोक पर्यटनासाठी येतात. त्याच्यातले 20 ते 30 लोक आपले उरतात आणि त्याच्यातले 10 लोक तरी किमान मरतात. त्याच्यामागचं कारण काय आहे? त्यांना पोहता येत नाही किंवा तारकर्ली सारख्या ठिकाणी वारा प्रवाहाने असतो किंवा समुद्राचं पाणी खूप प्रवाहाने वाहतो. खोल समुद्र कुठे आहे हे कळत नाही. त्याच्यामुळे त्यांना ते समजत नसल्याने ते बुडतात. बरोबर. आणि आम्ही काय विचार केला, सपोज आता चिवला बीच सारख्या ठिकाणी आपण बुडत नाही पण तारकर्लीवर लोक का बुडतात? तर मी काय विचारतो आहे, तर आता हा खोलचा समुद्राचं तुम्ही हे दाखवलेलं आहे, हे पर्यटक आहे, हा समुद्र इथे आहे, बरोबर, हा किनारा आहे, म्हणजे हॉटेल रिसॉर्ट किंवा घर समजूया. तर समुद्रामध्ये समुद्र किती खोल आहे हे मालवण व्यतिरिक्त म्हणजे सिंधुदुर्गा व्यतिरिक्त जे पर्यटक येतात त्यांना काहीच माहिती नसतं. त्यांना ते पाणी बघून एकदम हे होतात, उत्साही होतात आणि उत्साहाच्या भरात एकदम समुद्रात पोहायला वगैरे जातात. तर आपला समुद्र जो आहे तो उतरता आहे, पुढे पुढे एकदम पाणी खोल होत जातं, त्याच्यामुळे ते बुडतात, त्यांचा पाय लागत नाही तिथे. तर त्याच्या ठिकाणी तुम्ही अशी इथे यंत्रणा तयार केली आहे काय किंवा त्याचा नमुना? मग त्याच्या संदर्भात मला माहिती द्या तुम्ही. आम्ही काय केलंय की पहिलं 2 ते 3 फूट पाण्यात एक तार येणार जी बजरला जोडलेली असणार आणि त्या बजरचा आवाज तिथल्या तिथे येणार. म्हणजेच हे बघा, हा माणूस चालत आला तर ह्या बजरला लागणार आणि आवाज येणार. बरोबर. म्हणजे काय, तो अलर्ट होणार काय की ह्याच्या पुढे पाणी खोल आहे, आपण गेलो तर बुडू शकतो, मरू शकतो, वाहून जाऊ शकतो. बरोबर. म्हणून तो अलर्ट करणार. आणि एखादा असेल, नाही बाबा मला ह्याच्या खोल पाण्यात जायचंय, तर इथे आम्ही 7 ते 7 फूट पाण्यात एक तार लावली असणार आणि तो पुढे गेला आणि तो बुडत असणार तेव्हा ही मोठा सायरन वाजणार. बरोबर बरोबर. मोठा वाजणार म्हणजे पहिल्यांदा एक प्रथम हे होणार, अलर्ट येणार. बरोबर. की पुढे धोका आहे, तो ओलांडून जरी ती व्यक्ती गेली तरी मग सायरन वाजायला होणार की अति दक्षता म्हणून तो संकेत दिला जाणार की आता मृत्यू अट आहे, मागे फिर. तर असा जेव्हा तो माणूस खूप म्हणजे 6 ते 7 फूट म्हणजे काय, 7 फुटापर्यंत म्हणजे काय, तो माणूस जवळजवळ बुडला म्हणजे नाकाकडे पाणी गेलं, त्याच्या डोक्याच्या वरती पण पाणी जाणार. बरोबर. 7 फूट म्हणजे ही कन्सेप्ट काय की ह्याला लागला ना. बरोबर. हा जो अलाराम आहे, हा अलाराम बरोबर ह्याच्यात वाजणार. बरोबर. म्हणजे जो जीवरक्षक असतात त्याच्या केबिन मध्ये तिथे तो वाजणार. बरोबर. आणि हा टॉवर असल्यामुळे जीवरक्षक असताना बरोबर बरोबर बरोबर. बरोबर. त्याच्या नक्कीच नक्कीच लोक येतात, त्याच्यातील 10 लोक खाली येत खाली येत आहे. एक चुकीचा संदेश जातोय माणूस, आपण दुसरं काही जगा परत मिळू शकतो फक्त एकदा गेलेला माणूस परत नाही. बरोबर. मधला तरुण वयागर मध्ये समुद्रात बुडून गेला. बरोबर. ही आजची ताजी घटना. बरोबर बरोबर. बरोबर. वेगवेगळे असू शकतो. आणि आम्ही हे कसं केलंय की जिकडे वॉटर स्पोर्ट्स वगैरे असतात किंवा फेमस एक पॉइंट असतो तिकडे
चालेल, खूप छान माहिती आणि खूप चांगला अगदी तुम्ही हा प्रयोग केलेला आहे, त्याच्यामुळे खूप लोकांचे जीव वाचतील आणि चांगला संदेश पण जाईल सरकारला की बाबा मुलांनी हा देखावा निर्मितीतून आपल्याला एक संकेत दिलेला आहे, काहीतरी अशी अत्याधुनिक उपाययोजना केली पाहिजे पर्यटकाचा जीव वाचवण्यासाठी। खूप छान माहिती तुम्ही दिलेली, यापेक्षाही तुम्ही पुढचा उपक्रम राबवा, तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, खूप खूप धन्यवाद।